आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कबनूरमध्ये संतप्त महिलांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा, सरपंचांची नेहमीप्रमाणे दांडी, महिलांनी केला तीव्र निषेध. हातकलंगले तालुक्यातील कबनूर येथील आवळे गल्लीतील महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून नागरी सुविधा मिळत नसल्याने संताप व्यक्त केला. सुमारे 1.5 तास ग्रामपंचायतीत ताटकळत थांबूनही सरपंच, ग्रामविकास अधिकारी कोणीच उपस्थित नसल्याने महिलांनी याचा निषेध केला. यानंतर BDO ना दूरध्वनीवरून संपर्क केल्यानंतर ग्रामविकास अधिकारी व उपसरपंच प्रदीप मनेरे आले. यावेळी उपस्थित महिलांनी आपल्या समस्या मांडल्या. येथील आवळे गल्लीत गटारी नाहीत, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच पाणीपुरवठाही होत नाही, आदी समस्या मांडण्यात आल्या. मात्र सरपंच उदय गीते यांना याबाबत गांभीर्य नसल्याने त्यांनी क्लार्ककडे निवेदन देऊन जाण्याचा सल्ला दिला. अखेर ग्रामसेवक व उपसरपंच यांनी कामे प्रस्तावित असल्याने लवकरच काम सुरू करण्याचं आश्वासन दिल्याने नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी सुनीता चौगले, शशिकला इंगवले, महादेवी करंगळे, सुरेखा येडके, लक्ष्मी गुरव, कमल बावणे, अरुणा येडके, तानाजी पाटील, सूरज बागडी, सुनील करंगळे, सुनील साखरे, कपिल जठारे आदी उपस्थित होते. मानकरी न्यूजसाठी कबनूरहून कॅमेरामॅन टिपू संदीस, अजित लटके. 2 महिने झाले आम्ही पाण्याची तक्रार करा लागलो आणि कोणसुद्धा आमची दखल घेणं झाला. ग्रामसेवकला फोन केलं, डेप्युटी सरपंचला फोन केलं, केटकाळ येथे वार्डाचा सदस्य आहे त्यालासुद्धा फोन केला. आम्ही त्यांनाच कराय दिला हे पाणी साचा येत नाही म्हणून, मग तरी पण त्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं नाही. आणि 2 महिन्यांनी येऊन आज अर्जेस्ट नुसतं व्हायलाच केलं, त्यांच्या हातलं दुसरं काही सुद्धा झालेलं नाही. आणि 2 महिने झाले आम्ही पाण्यासाठी एवढं हे करायला लावले. केटकळ्यांच्या घरला सुद्धा आम्ही मोर्चा घेऊन गेले, तिने सुद्धा आमच्यावर काय ऍक्शन घेतलं नाही. आम्हालाच उलट बोलून गेल्या तिने. इथं पर्याय पण काही सुद्धा पर्याय पाणी पण नाही, काही सुद्धा नाही. पाणी किती दिवसात नाही येते इथं? 5 दिवस. आणि पाणीपट्टी गोळा करायला कर्मचारी? जर समजा तुम्ही ह्या प्रश्न जर निकाल नाही निघाला तर काय करणार आहे? आंदोलन करणार. 12 वर्ष झालं. सरपंचानं पण त्याच्यावर दुर्लक्ष केलेलं आहे. आम्ही त्यांना 2 वेळा फोन केलत, त्यांनी पण दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही आता म्हणजे असं सांगायचं कोणाला करायचं काय? पाण्याबद्दल आम्ही करायचं काय? कुठं जायचं पाण्याबद्दल? पाणीपट्टी तत्व सुद्धा नाही आहे. आम्ही वेळच्या वेळेला पाणीपट्टी भरतोय.